उद्धव ठाकरे प्रेस मीट निर्वहिस्तुनारु लाइव लचिता पहिले लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासन दिले ती नंतर कोणी बोलू नये की असा जुगला तर निवडणुकीच्या वेळेला करावं लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी आहे ग्राउंडवर फिरताना महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत होतं आणि इतका बदल अचानक लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी गडबड जो हिंदू मुस्लिम एक पोलरायझेशन दिखाई दिया खुल के बात कर रहे थे बटेंगे तो कटेंगे आपको लगता है ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो कुछ चीजें ऐसी होती है कि जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी को महंगाई की मार पड़ रही है सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसी कुछ नहीं है जवळपास 57 जागा आलेले त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातून आम्हाला निकाल मिळत नाही तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर बरं ऐका ऐका एक मिनिट त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हातातील तुम्हाला काम करावं लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा नाही निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते म्हणून हा निकाल जरी अनाकल्य आणि अनपेक्षित असला तरी नाईलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकल्य आणि अनपेक्षित आहे पण तो निकाल लागलेला आहे आणि इकडेच अनाकल्य आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो असं नेमकं या सरकारने असे कोणते